नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. बुद्धिबळामध्ये पिन हा एक डेंजरस प्रकार आहे आणि पिनमुळे बरंचसं नुकसान होऊ शकतं. हे जे आता मी व्हिडिओ करणार आहे, रिमूव्हल वर ऑफ पिनवर आहे. म्हणजे पिनवरनं पिनमध्ये काही वेळा जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपली सुटका होऊ शकते पिनमधून, त्या संदर्भातले व्हिडिओ असणार आहेत. सुरुवातीला सोपे घेऊन मग अवघड अवघड घेणार आहे. पण माझी एक विनंती आहे की आपण बघा, आपल्या मित्रांना बघायला सांगा, आपल्या विद्यार्थ्यांना बघायला सांगा. कारण माझं एक टार्गेट ठरलं आहे म्हणून मी एक आपल्या 1000 व्हिडिओ पुरे करणार आहे. पण मला सांगायला म्हणजे वाईट वाटतं की हे मी नवीन व्हिडिओ करतो तेव्हा त्याला 50 सुद्धा लोक बघत नाहीत आणि 3500 सबस्क्रायबर माझे आहेत. तर ते बघा, त्याशिवाय मला उत्साह येतच नाही हे करायला. लोक बघत नसल्यामुळे मला आपले करायचे आहेत म्हणून मी करतोय. तर फार महत्त्वाचा विषय आहे पिन काढून टाकण्या. हे बघा, आता इथे नाईट पिन झालेला आहे. हत्तीला जर नाईट बाजूला काढला तर हा हत्ती मरतोय आणि परत या नाईटवर डबल अटॅक आहे. म्हणजे रुखचा, पांढऱ्या रुखचा पण अटॅक आहे. आता हा पिन सुटू शकतो काय? बघा, विचार करा. हा पिन सुटू शकतो जर नाईट तुम्ही D4 घेतला. हा D4 घेतला, याने समजा मारून टाकला तुमचा रुख. मारल्यानंतर हा नाईट इथे येतोय, इथे फोर्क होतोय, त्याचा पण रुख जातोय. तर अशा तऱ्हेने काही वेळा पिनबद्दल विचार करून पिनमधनं सुटका होऊ शकते. पुढचं उदाहरण बघू. या ह्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे बघा. पांढरा जो रुख आहे हा पिन आहे. हा रुखच्या मागे क्वीन आहे आणि प्रॉब्लेम आहे. जर हा रुख हलवला तरी क्वीन आपली चालली जाते. आता या सिच्युएशनमध्ये हा पिन सोडता येईल का? नेहमी असा विचार करावा की तो सोडवता येईल का. आणि बऱ्याच वेळा असं असतं की दुसऱ्या कुठल्या तरी आपल्या मोहऱ्याने जर राजाला चेक बसत असेल किंवा त्यातल्याच एकाने बसत असेल तर तो पिन सुटतो. हा आपले उदाहरणं पुढे येतीलच. तर आत्ता नाईटनी इथे राजाला चेक बसतोय. हा रुक क्रॉस A7 तुम्ही त्याने केलं तर आपण त्याचा रुख हा मारू शकतो आणि मग तो आपला रुख मारून आपण त्याचा बिशप घेऊ शकतो. म्हणजे पोझिशन होते इक्वल. यात अनेक पोझिशन निर्माण होते. समजा तुम्ही नाईट इथे घेतला, राजा त्याने हलवला, किंग H8 घेतला तर पिन करणार मुळच निघून जातो. नाईट क्रॉस F5 पिन करणार महत्त्वाचं हेच निघून गेलं. जी क्रॉस ऑफ आहे, नाईट वर्सेस बिशप म्हणजे इक्वलच पोझिशन होते. तिसरं उदाहरण घेऊया. तसं सोपं उदाहरण आहे. हा इथे नाईट पिन झालेला आहे काळा. नाईट जर हलवला तर तो रुख जातोय, राजाला चेक बसतं आणि नाईटला थ्रेटन केलेलं आहे त्याने. म्हणजे पांढरं पॉन इथे वर आणलं नाईटला, म्हणजे नाईट हलवूच शकत नाही, म्हणजे नाईट मारला जाणार अशी सिच्युएशन इथे निर्माण झाली. बघा ह्याच्यावर काय सोल्युशन सापडते का. तर ह्याच्यात असं आहे की हा जो नाईट आहे हा हलवला तर तो रुकला प्रोटेक्ट करतो. नाईट इथे घेतला, आता रुकला ह्या रुकने हा रुक मारू शकत नाही कारण तो रुक पण जाईल. रुकला प्रोटेक्ट करतो किंवा इक्वल पोझिशन होईल. मारायचं असलं तर मारू शकतोय. हा तर अशा तऱ्हेने जो पिन झालेला मोहरा आहे तोच त्या दुसऱ्या मोहऱ्याला प्रोटेक्ट करतो, अशी सिच्युएशन निर्माण होते. आणि हे काय नेहमी येणारं उदाहरण आहे. म्हणजे आत्तापर्यंत माझ्याकडे 100 वेळा तरी कमीत कमी आलं असेल. हे नेहमीचं येणारं उदाहरण आहे.
ही पोझिशन आहे आणि इथे कसं हा बिशप इथे आणला त्याने आणि नाईटला त्याने पिन केलं आहे. नाईट हलवता येत नाही हेच आहे. नाईटला परत त्याने इकडून थ्रेटन केलं आहे. पॉन आहे मग ते पॉननी मारावं लागतं आणि मग कॅसल आपला डिस्टर्ब होतो. तर म्हणजे याने समजा हा नाईट मारला तर तो पॉननीच मारावा लागेल कारण क्वीनने मारला तर हा पांढरा नाईट आहे दुसरा. हा पिन काढणं हा नेहमीचा प्रकार आहे. हा बिशप इथे मध्ये टाकला की हा पिन निघाला म्हणजे हा नेहमी अगदी कॉमन पिन आहे. हां तर बघत राह अनपिनिंगचे चार पाच भाग माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत आणि काही उदाहरणं एकदम ॲडव्हान्स आहे. तर परत मी आपलं कळकळीने विनंती करतो की बघत राहा नवीन नवीन व्हिडिओ आणि सबस्क्राईब करता तेव्हा त्याच्यामध्ये नोटिफिकेशन येईल असं करा. म्हणजे नवीन व्हिडिओ मी केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मला वाटतं नोटिफिकेशन जात नसावं. धन्यवाद.